तुझा हा भाव हे इथं असणारे सर्व कार्यकर्त्यांचे पुरोगामी विचाराबरोबर होते. आज त्यावेळेचा बदला आणि भारणींना त्या ठिकाणी हद्द पार करण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी रिंगणात उतरलेलो आहे. अलीकडचे जे उमेदवार आहेत त्यांच्या नेत्याला जर त्या उमेदवाराबद्दल बोलण्यासाठी काहीच नसेल तर ते कसे बोलणार भाषणामध्ये. एकनाथ शिंदे साहेब अजितदादांच्या विरोधात बोलत होते, अजितदादा एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात बोलत होते, देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादांच्या विरोधात बोलत होते, होते का नव्हते? पण आता सोयीचं राजकारण बघा, काहींना अडचण आली ईडी असेल, स्वतःच साम्राज्य तिथं टिकवायचं असेल, आणि मग त्यांनी वडिलाला सोडलं, पार्टीला सोडलं, लोकांना सोडलं, आणि ते कुठं जाऊन बसले? भाजप बरोबर जाऊन बसले. आता हे नेते जर सोयीचं राजकारण करत असतील तर कार्यकर्त्यांनी करायचं काय? काय करायचं कार्यकर्त्यांनी? तर या इलेक्शन मध्ये ही भूमी इथं असणारे स्वाभिमानी नागरिक हे स्वाभिमान राखणार का गद्दारीला तिथं धडा शिकवणार? काय करणार? काय करणार आपण सर्वजण? अहो, ही लढाई एक विचाराची लढाई आहे. या लढाईमध्ये आपण सर्वजण भाजपच्या आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या विचारामध्ये तिथं लढत आहोत. आपण पिंपरी चिंचवड या शहराबद्दल जर बोललो, इथं असणाऱ्या लोकांचं मन खूप मोठं आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून इथं लोक आली आणि त्या सगळ्यांना इथं असणाऱ्या लोकांना समावून घेतलं, सांभाळून घेतलं, आपल्या एका कुटुंबासारखं त्यांना त्या ठिकाणी त्यांना मानलं. हे मोठं मन आपल्या या पिंपरी चिंचवडकरांचं आहे आणि इथं असणाऱ्या स्वाभिमानी लोकांचं आहे. त्यामुळे ही जी लढाई आहे, ज्या लोकांनी गद्दारी केली, ज्या लोकांनी विचार सोडला, ज्या लोकांनी फक्त स्वतःचा विचार तिथं केला आणि मग नेत्यांना सोडलं, लोकांना सोडलं, खऱ्या अर्थाने या इलेक्शनमध्ये आपल्याला त्या लोकांना धडा शिकवायचा म्हणजे शिकवायचा आहे. तुम्ही तयार आहात का? आम्ही ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी तिथं असणारे लोक तयार आहेत बलाढ्य शक्तीच्या विरोधात लढण्यासाठी, भाजपला त्यांची जागा दाखवण्यासाठी. पण जिथं जिथं गेलो तिथं असणारा लोकांचा आवाज, त्या आवाजामध्ये जी ताकद आहे ती फार मोठी आहे. मला तुम्हा सर्वांना इथं विचारायचं आणि तुमच्या आवाजात दाखवून द्यायचे, मावळ लोकसभा मतदारसंघाच्या आवाजामध्ये दाखवायचे, इथली जनता गद्दारीला जागा दाखवणार का नाही दाखवणार? हे इलेक्शन तुम्ही सर्वांनी हातात घेतलं का नाही घेतलं? पुढे जर बलाढ्य शक्ती असेल, आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असेल, पोलिसांचा वापर नाही तर अधिकाऱ्यांचा वापर नाही तर गुंडांचा वापर केला जात असेल, तर त्या सर्व शक्तीच्या विरोधात आपण सर्वजण एकजुटीने संजोग भाऊला आपण खासदार करायचं का नाही करायचं? मग ठरलंय का आपलं? पुढच्यांचं ठरलंय, मागच्यांचं वाटत नाही. मागच्यांचं ठरलंय का? हे इलेक्शन ताब्यात घ्यायचं का? अहो, गडबड बघा, पलीकडच्या बाजूची थोडीशी गडबड बघा. काल पेपरमध्ये आलेला मी फोटो बघितला, जे आपल्या विरोधात पक्ष आहे, जे उमेदवार आहेत भारणे साहेब, त्यांचा फॉर्म भरण्यासाठी कोण कोण आलं होतं? एकनाथ शिंदे साहेब होते, अजितदादा होते. काही महिन्यांपूर्वी, कदाचित एक वर्षापूर्वी, इथं एक पोट निवडणूक झाली होती. त्या पोट निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे साहेब अजितदादांच्या विरोधात बोलत होते, अजितदादा एकनाथ शिंदे साहेबांच्या विरोधात बोलत होते, देवेंद्र फडणवीस साहेब अजितदादांच्या विरोधात बोलत होते, होते का नव्हते? पण आता सोयीचं राजकारण बघा, काहींना अडचण आली ईडी असेल, स्वतःचं साम्राज्य तिथं टिकवायचं असेल, आणि मग त्यांनी वडिलाला सोडलं, पार्टीला सोडलं, लोकांना सोडलं, आणि ते कुठं जाऊन बसले? भाजप बरोबर जाऊन बसले. आता हे नेते जर सोयीचं राजकारण करत असतील तर कार्यकर्त्यांनी करायचं काय? काय करायचं कार्यकर्त्यांनी? मला सर्व कार्यकर्त्यांना विचारायचंय, आपण विचार सोडलाय का? आपण आपला स्वाभिमान सोडलाय का?
इथं असताना नागरिकांना विचारायचंय, आपण आपली निष्ठा सोडली आहे का? मग नेत्याने काय का तिथं करावं? आपण आपली निष्ठा सोडणार नाही. आणि शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार या भूमीमध्ये परत आपण रुजवणार, म्हणजे रुजवणार, बरोबर का नाही? 2019 ला लोकसभेचं इलेक्शन इथं झालं होतं, मी आलो होतो प्रचारासाठी. कोणाचा प्रचार मी केला, कोणाच्या विरोधात मी केला? ज्यांच्या विरोधात प्रचार त्यावेळेस केला होता, आज सुद्धा मी त्यांच्याच विरोधात प्रचार करतोय. भूमिका बदलली का? सोयीचं राजकारण केलं का? दिल्ली समोर झुकलो का? मग काय करायचं? आता लढायचं, आणि फक्त लढण्यासाठी लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं, हे आपण सर्वांनी ठरवलं पाहिजे. आणि मी माझ्या भावाला सांगतो, तुमच्या तुझ्या कुठेतरी मनाच्या एखाद्या कोपऱ्यामध्ये जो पराभव त्या काळामध्ये तुझा झाला, दुर्दैव असं अजितदादा काल फॉर्म भरण्यासाठी आला, पण कोणाचे फॉर्म भरले त्यांनी? ज्यांनी तुला पाडलं त्याचाच फॉर्म तिथं भरला. पण तुझा तुझा हा भाव हे इथं असणारे सर्व कार्यकर्ते जे पुरोगामी विचाराबरोबर होते, आज त्यावेळेसचा बदला आणि भारणींना त्या ठिकाणी हद्द पार करण्यासाठी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी रिंगणात उतरलेलो आहे. अहो, या परिसराचा विकास कुणी केला? हे नेते काय म्हणतात, आम्ही केला आम्ही केला, आम्ही असं कधी म्हणत नाही. एका नेत्याने केला, इथं असणाऱ्या सामान्य लोकांनी या भागाचा विकास केला. आणि त्या काळामध्ये ताकद या सामान्य लोकांना कुणी दिली? तर आदरणीय पवार साहेबांनी त्या काळामध्ये ताकद दिली. इथली MIDC पवार साहेबांनी आणली. या MIDC मध्ये अनेक कंपन्या पवार साहेबांनी आणल्या. पलीकडच्या बाजूला IT पार्क आदरणीय पवार साहेबांनी आणलं. आणि तिथं कोणाला नोकऱ्या मिळाल्या? शेतकऱ्याच्या मुलाला, कष्टकऱ्याच्या मुलाला, गरीबाच्या मुला मुलींना, त्यावेळेस ज्यांनी डिग्री घेतली त्यांना तिथं तिथं काम मिळालं. हे होतं 2014 पर्यंत. 2014 नंतर काय झालं या भागाच्या बाबतीत? अहो, जेव्हा आदरणीय पवार साहेब हे केंद्रात मंत्री होते, त्यावेळेस जो निधी पवार साहेबांनी इथं दिला, त्या निधीतून जो विकास आज आपल्या सगळ्यांना दिसतोय, तो विकास खऱ्या अर्थाने त्या काळामध्ये झाला. पण मग वेगळा विकास आजचे हे जे नेते जे भाजप बरोबर गेलेत, वेगळा विकास केला? काय विकास केला आपण? काय भाजपने इथं केलंय? एक तरी कंपनी 2014 नंतर या भागामध्ये आली का? अहो, ज्या ज्या कंपन्या या भागामध्ये होत्या त्या कंपन्या सर्व बाहेर गेल्या, गुजरातला गेल्या. अहो, मावळचे आमदार जे काय बोलतात ते बोलू द्या. आणि पण फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट जो आपल्या सर्वांचा हक्काचा होता तो गुजरातला गेला, याबद्दल तुम्हाला वाईट वाटत नाही? अहो, भाजपने काय केलं 2014 पासून? फक्त महाराष्ट्राचा अपमान तिथं केलाय. आणि जे जे सर्व प्रोजेक्ट आपल्या सगळ्या मुला मुलींसाठी महत्वाचे होते ते कुठे गेले? तर गुजरातला गेलेत. त्यांना गुजरातचं पडलं, इथल्या लोकांचं पडलं नाही. अहो, IT कंपनीमध्ये एक एक फ्लोर मोकळा होतोय आता, एक एक फ्लोर का? यासाठी तुम्हाला प्रयत्न नाही करायचे? अहो, जर या परिसरामध्ये नोकऱ्याच नाही राहिल्या, नवीन कंपन्या जर आल्या नाही, तर हे जे छोटे मोठे व्यावसायिक आहेत त्यांच्याबद्दल काय होणार? इथं रिक्षा चालक आहेत त्यांच्याबद्दल काय होणार? जर तुम्ही विकासच करणार नसाल आणि फक्त गुजरातचाच विकास तुमच्या मनामध्ये असेल, तर या इलेक्शन मध्ये इथं असलेली स्वाभिमानी जनता ही भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. राहणार का नाही राहणार? काय करणार नक्की का? संजोग भाऊला काय करायचं आपल्याला? अहो, आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो तिथं आमचं ठरलंय कमीत कमी 2 ते 2.5 लाख. इथल्या लोकांचं काय ठरलंय? किती? अरे काय, विदर्भात गेलो, मराठवाड्यात गेलो, पश्चिम महाराष्ट्रात गेलो, 18-20 सभा घेतल्या, तिथला काय आवाज आणि काय वातावरण? इथं वातावरण लय भारी पण आवाज लय कमी. काय ठरलंय आपलं? किती लीडले? कमीत कमी 3 लाख आले आपल्या उमेदवाराला इथं निवडून द्यायचंय. आणि जाता जाता फक्त मी एवढंच सांगतो, इथं ही सभा होती, आपण आपल्या उमेदवाराबद्दल सांगू शकतो. सामान्य कुटुंबातला आहे, कोणाचं वाईट त्या कार्यकर्त्याने तिथं केलेलं नाही. आणि या कार्यकर्त्याला आपल्या सर्वांचा आवाज म्हणून आपल्या दिल्लीला पाठवायचंय. पण काल मला असं कळतं, इथं खूप मोठी सभा झाली, स्टेजवर जेवढे लोक आहेत त्या सभेसाठी उपस्थित होते. आणि त्या सभेमध्ये काय झालं? कुणी बोललं का? CM साहेब बोलले का? अजितदादा बोलले का? कुणीतरी बोललं का? अहो, जर पलीकडचे जे उमेदवार आहेत त्यांच्या नेत्याला जर त्या उमेदवाराबद्दल बोलण्यासाठी काहीच नसेल तर ते कसे बोलणार भाषणामध्ये?